नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या रोड शोच्या दरम्यान मोठा गोंधळ. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी. राज्यामध्ये कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही. पवारांचा विरोधकांना थेट इशारा, रस्ता चुकलेल्यांना जागा दाखवलीच पाहिजे. शरद पवारांचं रोखठोक मत. मी शरद पवारांना सोडलं नाही, अजित पवार यांचं बारामतीमध्ये मोठं वक्तव्य. सर्व आमदार म्हणाले म्हणून महायुती सरकारमध्ये गेल्याचंही स्पष्टीकरण. आत्ता लाडकी बहीण झाले, लोकसभेच्या आधी नव्हते. सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला. भावानं मागितलं असतं तर असेल नसेल तरी सगळं हसत हसत दिलं असतं. नाव न घेता व्यक्त केली खंत. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची. एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा. मुख्यमंत्री पदासाठी नेमका फॉर्म्युला ठरलेला नसल्याचंही स्पष्टीकरण. माहीमवरून राज ठाकरेंशी वेळेत चर्चा होणं गरजेचं होतं, मात्र ते आमचे स्नेही आहेत आणि संबंध बिघडू नयेत हीच माझी इच्छा. माझ्याच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. कापण्याची भाषा कराल तर आम्ही सुद्धा तीच भाषा करू. दर्यापूरमधल्या गोंधळाच्या नंतर नवनीत राणांचा प्रत्युत्तर. आतापर्यंत 48 जणांवरती गुन्हे दाखल. बीडमधल्या वंचितच्या कार्यकर्त्यांचं प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन. भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवाराला फासलं होतं काळं. खेडमध्ये स्टिकर काढण्यावरून कदम कुटुंबामधली भाऊबंदकी चव्हाट्यावर. स्टिकर काढताना चित्रीकरण केल्यामुळे रामदास कदमांच्या भावाची पत्रकाराला मारहाण. यंदाची निवडणूक ही माझी शेवटची, मात्र माझी राजकीय वारसदार माझी मुलगी नसून पक्षामधील कोणीतरी असेल. दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंचा 12वा स्मृतिदिन. उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब शिवतीर्थावरती बाळासाहेबांना अभिवादन. तर कुलाब्यामधल्या बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदेंचं वंदन. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियामधल्या मराठी बांधवांकडून मोदींचे आभार. संस्कृतीशी नाळ जोडून ठेवल्याबद्दल मोदींकडूनही कौतुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.